व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते की धर्मरक्षक होते? का स्वराज्य रक्षक आणि धर्मरक्षक होते? यावरून सध्या महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्याकडे. इंद्रजितजी, सध्या महाराष्ट्रामध्ये यावरूनच सध्या चर्चा सुरू झालेली आहे. तुमचं नेमकं संशोधन या संदर्भात काय सांगते की ते स्वराज्य रक्षक होते की धर्मरक्षक? या ज्या पदव्या आहेत, धर्मरक्षक, धर्मवीर, स्वराज्य रक्षक, ह्या खूप आत्ताच्या काळात लावलेल्या पदव्या आहेत. शिवकाळामधलं जे इतिहासाचं संशोधन आहे, संभाजी महाराजांची पत्रं असतील, शिवाजी महाराजांचे असतील, राजाराम महाराजांचे असतील, हे असं सांगतात की शिवछत्रपतींनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतल्यानंतर क्षत्रिय कुलावतांश श्री राजा शिवछत्रपती अशी पदवी लावून घेतलेली होती. शंभूराजांनी सुद्धा तीच पदवी स्वतःला पुढे चालू ठेवली, क्षत्रिय कुलावतांश श्री राजा शंभू छत्रपती अशी पदवी त्यांनी सुरू केली. राजाराम महाराजांनी सुद्धा तीच आणि आतापर्यंत त्यांच्या सगळ्या छत्रपतींनी तेच फॉलो केलेलं आहे. त्यामुळे धर्मरक्षक, धर्मवीर, स्वराज्य रक्षक ह्या नंतरच्या सगळ्या लावलेल्या शेपट्या आहेत. त्या एका अर्थानं आपण असं म्हणू शकतो की शहाजी महाराज, शिवाजी महाराजांचे पिताजी, हे स्वराज्य संकल्पक, स्वराज्य निर्माते आणि स्वराज्याचं रक्षण त्याच्यानंतर कुणी केलं तर ते शंभूराजे आणि त्यानंतर राजाराम महाराजांनी केलं. त्यामुळे त्यांना आपण स्वराज्य रक्षक म्हणू शकतो. पण त्या काही शिवकाळातल्या पदव्या नाही आहेत. हा पहिला भाग. दुसरा भाग, हे धर्मवीर आलं कुठनं पहिल्यांदा? तर तुम्ही जर अभ्यास केला संभाजी महाराजांचं चरित्र, ही संभाजी महाराजांच्या काळापासूनच विकृत करायचं कारस्थान इथल्या एतदेशीयांनीच रचलेलं होतं. अण्णाजी दत्तो आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या मंडळींनी, आपल्याला माहिती आहे की संभाजी महाराजांना विष घालून मारायचा प्रयत्न केला, म्हणजे त्यांचा खून करायचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांनी अभिषिक्त राजा झाल्यानंतर सुद्धा ब्राह्मण असणाऱ्या अण्णाजी दत्तोला हत्तीच्या पायी दिलं. बाळाजावाजी चिटणीसाला हत्तीच्या पायी दिलं आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या मंडळींना, मग त्यात हिरोजी फर्जंद वगैरे सुद्धा मंडळी आहेत, या सगळ्या लोकांच्या, खास करून अण्णाजी आणि चिटणीसांच्या वारसांनी शंभूराजांच्या त्या कृत्याचा राग मनात धरला आणि त्याच्यानंतर आजपर्यंत शंभूराजांची बदनामीची केंद्र चालवली. हा वास्तव आहे. मला सांगा, संभाजी महाराजांच्या जीवनावर कथा, कादंबऱ्या, नाटकं, सिनेमे करून त्यांची बदनामी कुणी केली? कुठल्या मुस्लिम व्यक्तीने केले का? सावरकरांनी हिंदुपद पातशाही ग्रंथामध्ये संभाजी महाराजांच्या बद्दल काय लिहिलंय तुम्ही काढून बघा, मी तुम्हाला पानं देतो त्याची, ते पुस्तक आहे इथं आपल्याकडे. संभाजी महाराजांना राज्य बुडवा म्हणण्यापर्यंत सावरकरांची मजल गेलेली होती. बंच ऑफ थॉट मध्ये आरएसएसचे जे गुरु मानलं जातं त्यांना, गोळवलकरांनी काय म्हटलंय संभाजी महाराजांच्या बद्दल तुम्ही बघा ना. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रेरणेनं आपल्या वासी बेंद्रे साहेब, कमल गोखले आणि डॉक्टर जयसिंगराव पवारांनी नव्यानं संभाजी महाराजांच्या चरित्राचं अभ्यास केला, नव्यानं इंटरप्रिटेशन केलं आणि त्यानंतर संभाजी महाराजांच्या चरित्रावर जी काही पुटं चढवली होती बदनामीची, ही सगळी खरडून काढली आणि त्याचा उपयोग करून घ्यायचा म्हणून संभाजी महाराजांना, ज्यांनी बदनामी केली त्यांचेच परत जे विचाराचे वारसदार आणि वारसदार आहेत ते धर्मवीर म्हणत आहेत. संभाजी महाराजांसोबत कवी कलश असायचे, सगळे पत्रव्यवहार किंवा दप्तर जे आहे ते त्यांनी खरं तर ते साकारलं आहे. त्यांची पत्र काय सांगतात त्यांनी? नाही, कवी कलशांची तर पत्र आहेतच. आता दोन दाखले दिले जायला लागलेत प्रमुखपणे. एक आहे अंतरूतचा, गोव्याच्या जे फोंड्याची सॉरी केली शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध, त्यावेळेला धर्माजी नागनाथ नावाच्या त्यावेळेच्या तिथल्या बारदेशाचा आपला जो सुभेदार होता त्याने एक शिलालेख करून ठेवलाय, त्याचा दाखला दिला जातो आणि हे हिंदू राज्य झाले असा शिलालेख संभाजीराजांनी करून ठेवला म्हणून सांगितलं जातं. खर तर तो शिलालेख तुम्ही व्यवस्थित वाचल्यानंतर, त्याचं इंटरप्रिटेशन केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की ते हिंदू राज्य झालं म्हणून शिलालेख कोरलेला नाही. तो जो तिथनं त्या खाडीतून ये जा करण्यासाठी जो कर होता तो संभाजी महाराजांनी बंद केला
तिथली जुलमी ती व्यवस्था होती ती बंद केली, त्याच्यासाठी तो शिलालेख कोरलेला आहे. व्यवस्थित शिलालेख वाचावा, त्याच्यात हिंदू राज्य झालं म्हटलंय ते म्हटलेलं नाही असं नाही, पण ज्यानं तो शिलालेख कोरला धर्माजी नागनाथ सुभेदार त्याला कवी कलशानं त्याच वेळा दिलेलं पत्र उपलब्ध आहे. फोंड्याचा किल्ला स्वतः संभाजी महाराजांनी जिंकलाय, कृष्णाजी कंक एसाजी कंक तुम्हाला माहित आहे तिथं जखमानी चूर झाले. तर त्याच्यामध्ये त्या फोंड्याच्या किल्ल्यामध्ये गंमत आहे बघा इतिहासाची कशी असते, की जो धर्माजी नागनाथ हिंदू राज्य झाले म्हणतो त्याच धर्माजी नागनाथनं आणि फोंड्यामध्ये किल्ल्यात असणाऱ्या मराठ्यांनी त्या फोंड्याच्या किल्ल्यामध्ये हजरत पीर अब्दुल खान नावाचा पीर होता त्याला नवस केलेला होता. तो नवस ज्यावेळेला हा किल्ला रक्षण झालं फोंड्याच्या किल्ल्याचं त्यावेळेला शंभूराजांनी फेडला, आणि त्या संदर्भातलं या कवी कलशानं लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे, अस्सल पत्र आहे, अनेक पुस्तकात ह्याच्यामध्ये असं म्हटलंय की प्रति कवी कलश अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य धर्माजी नागनाथ सुभेदार स्नेहपूर्वक कवी कलश आशीर्वाद सु सन अरबा समासिनू आलफ हजरत पील अब्दुल खान कोट फोंडा बहुत जागृत स्थळ फिरंगी असी गनिमाई करून कोटास वेढा घातला. फिरंगी म्हणजे कोण? पोर्तुगीज. म्हणजे त्यांनी कोटास वेढा घातला, कोट बहुत जेर केला, तेव्हा कोट मजकुराचा हवलदार सरनोबत व सबनिवीस व नाईकोडी लोकी प्रार्थना केली गनिमाचा पराभव करणे. राजश्री छत्रपती स्वामींनी कोट मजकुरी होऊन फिरंगी गनिम मारून काढले, म्हणजे संभाजी महाराज गेले तिथे आणि त्याच्यामध्ये खूप मोठा मॅटर आहे तो सोडलाय. छत्रपती स्वामींनी विनंती केली ते प्रमाणे राजश्री स्वामी जय झाले, फते झाली, ऐसी पिराची करामत म्हणून धर्मदाय देवाला दर साल नव होऊन 50 रास उदफुल दिवा देखील उरुस म्हणजे उरसासाठी एकूण 9 होऊन 27 मुजावर नफर सालेना होऊन 24 येणेप्रमाणे असं ते सगळं दिलेलं आहे. म्हणजे तिथल्या मुजावराला सुद्धा दिलंय. धर्मवीर म्हणणारे संभाजी महाराज आणि त्यांचं सैन्य हजरत पील अब्दुल खानाच्या पिराला नवस बोलतात का? एका बाजूनं हे आपण जे चरित्र आहे हा पट जो आहे त्यांचं वैयक्तिक जे आहे संभाजी महाराजांचं भवानीचं त्यांचं हे असणं, त्यांनी आराधना करणं, भवानी देवीची आराधना करणं, वैदिक पद्धतीनं राज्याभिषेक करून घेणं हा त्यांचा वैयक्तिक भाग आला. पण राज्य आणि स्वराज्य म्हणून संभाजी महाराज शिवाजी महाराज राजाराम महाराजांनी काय म्हटलंय हे अस्सल पत्रातून आपण बघितलं पाहिजे. हे राज्य हिंदूंचे राज्य आहे असं कुठं म्हटलंय? हे राज्य मराठ्यांचे आहे. आज सुद्धा शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला मराठा साम्राज्य म्हटलं जात, हिंदू साम्राज्य नाही म्हणत. छत्रपतींचा धर्म कोणता आणि राज्य कोणतं काय सांगायचं? नाही, धर्म तो जो परंपरागत हिंदू धर्म चालताला होता तोच आहे, पण शिवकाळामध्ये महाराष्ट्र धर्म म्हणून तो प्रसिद्ध होता. समर्थ रामदासांनी सुद्धा मराठा तितका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा असं म्हटलं. कान्होजी जेदेंनी जेदे शकावलीमध्ये जे काय देशमुखांना आव्हान केलं ते महाराष्ट्र धर्मासाठी सगळ्यांनी एकत्र आहे असं आव्हान केलं. एवढंच काय, राजाराम महाराजांनी चांजी पाटणकरांना लिहिली पत्र आहेत उपलब्ध आणि अनेक पत्र आहेत तशी संभाजी महाराजांची शहाजी महाराजांची, त्यात महाराष्ट्र धर्म म्हटलं. महाराष्ट्र धर्माची शपथ घेतले, हिंदू धर्माची शपथ नाही घेतलेली. कारण महाराष्ट्र धर्म गरजेचा का होता आणि महाराष्ट्र धर्मच का होता? कारण औरंगजेबाच्या बरोबर मोगलांच्या बरोबर हे मिर्झा राजा जयसिंग पासून अनेक हिंदू आलेले होते स्वराज्यावर. ते काय आलेले नव्हते असं नव्हतं, आदिलशाहकडे अनेक जर हिंदू म्हणायचं झालं तर तसे अनेक हिंदू होते, कुतुबशाहकडे होते आणि मोठ्या मोठ्या प्रॉमिनंट पोझिशनला होते. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी आणि त्यावेळेच्या मराठ्यांनी त्याला महाराष्ट्र धर्म म्हटलंय. संभाजी महाराज जर धर्मवीर असतीलच तर ते महाराष्ट्र धर्मवीर आहेत. ते इतर कुठल्या ज्याला दुसऱ्या शेपट्या लावण्यात अर्थ नाही. आणि खरं तर हा वादच एका एका अर्थानं निरर्थक आहे की संभाजी महाराजांना तुम्ही धर्मवीर म्हणा, स्वातंत्र्यवीर म्हणा किंवा आणि काहीतर म्हणा, या नंतरच्या काळात वेगवेगळ्या विचारधारा या स्वतःच्या स्वार्थासाठी शंभूराजांचं चरित्राचा उपयोग करून घ्यायचा म्हणून करत आलेले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.